है माझी मोठी मुलगी निकिता। हाय। आजची रेसिपी निकिता बनवणार आहे। काय बनवणार आहे तू आज? मी बनवणार आहे व्हाईट सॉस चिकन पास्ता। ओके, चला मग साहित्य बघूया। शिमला मिरची, स्वीट कॉर्न, मैदा, पास्ता, काळी मिरी पावडर, मिल्क, ओरिगेनो, चिली फ्लेक्स, फ्रेश क्रीम, चॉप्ड गार्लिक आहे, लसूण आहे चॉप केलेलं, आवडीप्रमाणे चीज, बटर आणि चिकन आहे बोनलेस चिकन, जे आता मी बॉईल करणार आहे मीठ घालून। आता चिकन मध्ये मीठ ऍड करतोय। आता आम्ही स्वीट कॉर्न बॉईल करून घेतोय। स्वीट कॉर्न बॉईल झाले, आता त्यात आपण शिमला मिरची ऍड करतोय। पाणी गरम झाले, यात आता एक चमचा ऑइल घालणार आहे, थोडस मीठ, आता पास्ता ऍड करतोय। हे अर्धा किलो आहे। आता आम्ही घालतोय एक चमचा मस्का, त्यात एक चमचा चॉप लसूण, एक चमचा मैदा, मैदा थोडा भाजून घेऊ, यात आता 750 ml दूध घालतोय, पाऊण लिटर। आपण थोडं शिजून घेतोय, याला थोडं गाढ करायचंय। पाव चमचा काळी मिरी, पाव चमचा चिली फ्लेक्स, हे अंदाजे म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसं, ओरिगेनो, आता यात क्रीम ऍड करतोय मी। निकिता, हे किती घालायचं? मी आता 2 चमचे घातले, पण जर मला वाटलं अजून क्रीमी पाहिजे तर मी अजून ऍड करेन। ओके, सॉस आता मला पाहिजे तसं टेस्ट आली आहे, टेक्स्चर आलंय, तर मी यात पास्ता टाकते। वाव, काय सुंदर दिसते। तर मी जे व्हेजिटेबल्स बॉईल केलेले ते घालते यात। बरं, आता आपण हे व्हेजिटेबल्स मी बॉईल केलेत, तुम्ही याला सॉते करून पण घेऊ शकता। अच्छा, म्हणजे भाजायचं का? हां, परतून घेऊ शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार। मी बघा, मी एकदम हलके त्याला बॉईल केलेत, म्हणजे 1-2 मिनिटं फक्त। अच्छा, कॉर्न बॉईल करून घेतले,
हे मी फक्त एक दोन मिनिट शिमला मिरची पण तुम्ही जेव्हा मैदा टाकता त्यानंतर त्याला सौते करू शकता. अच्छा, परतून घेऊ शकता. मेन इन्ग्रेडियंट चिकन. कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.